नमस्कार, निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण स्पेशल असे खव्याचे गुलाबजाम रेसिपी बघणार आहोत, खूप सोप्या पद्धतीने, झटपट। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हे गुलाबजाम बनवत असाल तर तुमचे गुलाबजाम हे परफेक्टच बनले जातील। रेसिपी सेम जर फॉलो केली तर गुलाबजाम अजिबात तुमचे चुकले जाणार नाही। यात बेकिंग पावडर न वापरता ही एकच वस्तू अशी वापरायची की त्यामुळे एकदम मऊ, जाळीदार, रसभरीत असे हे गुलाबजाम बनले जातात। तुम्ही बघू शकता खूप मस्त असे गुलाबजाम बनलेले आहे। चला सुरुवात करूया रेसिपीला। तर सर्वात पहिलं पाक बनवण्यासाठी 350 ग्रॅम साखर घेतली, एका वाटीने मोजून घेतले एक वाटी साखर, तर त्याला 2 वाट्या पण पाणी घेतलेलं आहे। 4 विलायची फोडून घ्यायची अशी, आणि थोडंसं केसर घेतलं आहे। आता गॅस फास्ट ठेवून आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। एकदम असा घट्टसर नाही, फक्त असा हाताला थोडासा चिघट लागेल असा हा पाक बनवायचा आहे। आणि एकसारखी साखर अशी विरघळून घ्यायची। हे बघा, आता साखर पाण्यात पूर्णपणे विरघळली आहे, आणि एकदा उकळ आल्यानंतर पुन्हा 5 ते 7 मिनटं चांगले उकळून घ्यायचं, म्हणजे आपला पाक बरोबर तयार होतो। तरी पण लास्टला असं बोटावर थोडासा पाक घेऊन चेक करून बघायचा असा हाताला चिघट लागतो की नाही। तर पाक तयार आहे आपला, गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवूया। आणि आता गुलाबजामसाठी आपण खवा जो आणला आहे तो मळून घेऊया। तरी ते आता झाकण ठेवलेलं आहे, एका साईडला ठेवून देऊया। तर आता गुलाबजाम बनवण्यासाठी मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे खवा चांगला मळता येईल। आता इथे खवा हा 250 ग्रॅम घेतलेला आहे, एकदम ताजा असा खवा घ्यायचा। आणि बघा, हाताच्या तळव्याच्या सहाय्याने आपल्याला हा खवा एकदम चांगला मळून घ्यायचा आहे। एकदम असा क्रीमसारखा मऊ झाला पाहिजे। हे बघा, 3-4 मिनटं लागले जातात। एकसारखा खवा असा हाताने थोडासा जोर देऊन चांगला मळून घेतला की यामुळे खव्याचे गुलाबजाम एकदम असे जाळीदार बनले जातात, मऊ असे बनले जातात। तर हे बघा, खवा चांगला असा मऊ असा क्रीमसारखा झालेला आहे। यामध्ये आपण घालणार आहोत 15 ग्रॅम पनीर। हे पनीर पण आपल्याला खव्यासारखंच चांगलं मऊ असं हाताने मळून घ्यायचं आहे। बघा, एकदम एकसारखं क्रीमसारखं बनलं पाहिजे। ह्याला 1-2 मिनटं लागले जातात, ज्यादा वेळ लागला जात नाही। हे बघा, तर पनीर पण आपलं चांगलं मऊ झालेलं आहे। आता खवा आणि पनीर एकत्र करून पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं। हे बघा, यामुळे आपल्याला बेकिंग पावडर घालायची वेळ येत नाही, पनीरमुळे असे जाळीदार आतून बनले जातात। हे बघा, आता मी पुन्हा 2-3 मिनटं चांगला हा खवा आणि पनीर मळून घेते, आणि मग आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे। मैदा हा घालावाच लागतो। आता 250 ग्रॅम आपण खवा घेतलेला आहे, तर याला आपल्याला 125 ग्रॅम मैदा घ्यायला लागेल। हे बघा, खूप क्रीमसारखा असा आपला हा खवा झालेला आहे, आणि हाताला तूप असं लागल्यासारखं होतं तेव्हा आपण मैदा मिक्स करायला घ्यायचं। हे बघा, मोजून असा हा 125 ग्रॅम मैदा घेतला आहे। जर 1 वाटी खवा असेल तर त्याच वाटीने 1/2 वाटी मैदा मोजून घ्यायचा, म्हणजे माप बनलं जातं। तर हे बघा, आणि थोडा थोडा टाकूनच मैदा मिक्स करून मळून घ्यायचा आहे चांगला आपल्याला। एकदम 125 ग्रॅम मैदा घेतला तो एकदम नाही टाकायचा, कारण कधीकधी खवा थोडासा पातळसर असतो किंवा घट्ट असतो, तर कमी जास्त मैदा लागू शकतो। तर हे बघा, आता मी पूर्णपणे सर्व मैदा टाकून घेतला आहे, आणि आता मळून घेते। एकदम असं घट्टसर नाही पीठ बनलं पाहिजे, आणि एकदम पातळ पण नाही बनलं पाहिजे। मैदा हा परफेक्ट अर्धाच वापरायचा, म्हणजे बरोबर गुलाबजाम बनले जातात, नाहीतर तळताना ते तेलामध्ये बरोबर विरघळले जातात, बनले जात नाही व्यवस्थित। हे बघा, असं घट्टसर, एकदम घट्ट पण नाही, तुम्ही बघू शकता। मस्त असं हे गुलाबजामसाठी पीठ तयार आहे। हाताला अक्षरशः असं तूप लागलं जातं, एवढं खवा छान झालं आहे। आणि आता थोडासा हातावर गोल करून बघायचा आहे गुलाबजामसारखा। जर चिरा गेला तर पुन्हा 2 ते 3 मिनटं हा खवा मळून घ्यायचा, आणि एकदम असा प्लेन असा चीर न जाता असा गोळा बनला तर आपलं पीठ गुलाबजामसाठी तयार आहे। खूप मस्त असं पीठ बनलं आहे। तर आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊयात। तर एकसारखा असा रोल करून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन पण बनले जातात आणि एकाच आकाराचे बनले जातात। तर हे बघा, असा रोल करून घ्यायचा आहे, आणि मग सुरीने कापून घ्यायचं आहे।
नाही तर रोल न बनवता चमच्याने असं पीठ मोजून एक चमचा ठेवायचा, म्हणजे बरोबर एका चमच्याने पीठ घ्यायचं आणि गोलाकारात गोळे बनवायचे, बरोबर गुलाबजाम बनले जातात. तर हे बघा, एकसारख्या आकारात मी गुलाबजामचे हे गोळे कापून घेतलेत. आता हातावर असं थोडासा दाब देऊन चांगलं मळल्यासारखं करायचं आहे. बघा, असं गोल करून पुन्हा हलक्या हाताने एकदम गोल बनवून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं दाबून गोल करायचा, नंतर हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे. हे बघा, हे असं एकदम मस्त गुलाबजाम बनले जातात. नक्की ट्राय करून बघा. आणि या पद्धतीने आता मी हे सगळे गोळे बनवून घेते. हे बघा, खूप मस्त असे बनलेले आहे. आणि आता इथे सर्व आपले हे गुलाबजामसाठी गोळे तयार झालेले आहे. आणि एक छोटासाही मी बनवलेला आहे. आधी तेलात टाकून बघायचा तळताना, म्हणजे हा विरघळला नाही तर बाकीचे तळायला घ्यायचे. हे बघा, मस्त बनलेलं आहे. आता आपण बाकीचे तळून घेऊया. जर तेलात विरघळला तर पुन्हा थोडा मैदा टाकायचा, खवा मळून घ्यायचा आणि मग गुलाबजाम बनवायचे. पण सुरुवातीला एक दोनच तळून बघायचे. हे बघा, आणि असं तेल आधी मी हलवून घेतलं, त्याप्रमाणे हलवून घ्यायचं आणि एक एक करत गुलाबजाम यात टाकून घ्यायचे. गॅस आता मी मध्यमाच्यावर ठेवलेला आहे, फास्ट नाही ठेवायचा. एकदा चांगलं तेल तापलं की गॅस थोडासा कमी करून मग गुलाबजाम यात टाकून घ्यायचे. आणि लगेचच चमच्याने हात नाही लावायचा, याला हलक्या हाताने एकदम साईडला असं तेल असं गोल गोल चमच्याने फिरून घ्यायचं, म्हणजे खाली असं एकदम लागले जात नाही. हे बघा, व्यवस्थित तळले जातात. हे बघा, आणि मग हलक्या हाताने एकसारखं असं फिरवून आपल्याला एकदम सोनेरी रंगाचे होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. थोडा वेळ लागला जातो कारण गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे. हे तळत असताना म्हणजे चांगले आतपर्यंत तळले जातात. एकसारखं असं आपल्याला गोल फिरवून सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे. 5 ते 6 मिनटं लागले जातात एकसारखा असा सोनेरी रंग व्हायला. हे बघा, अशा रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे. यापेक्षा थोडा डार्क सोनेरी रंग झाला तरी चालेल. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे हे गुलाबजाम बनलेले आहे. कुठेही चीर गेलेली नाही आहे की तळताना तेलात विरघळलेले नाही आहे. माप जर बरोबर घेतलं तर बरोबर हे गुलाबजाम बनले जातात, फसले जात नाही. फक्त 250 ग्रॅमला 125 ग्रॅम मैदा घ्यायचा आणि 50 ग्रॅम पनीर घ्यायचं, म्हणजे हे मस्त असे बनले जातात. आता इथे पाक चेक करायचा आहे. कोमट पाहिजे, एकदम कडक असा गरम नाही पाहिजे. गरम असेल तर थोडा गार करून घ्यायचा आहे. कोमट असतानाच हे तळलेले गुलाबजाम यात टाकायचे. आणि आता ही दुसरी बॅचही तुम्हाला दाखवते, तशीच अशी मस्त बनलेली आहे. हे बघा, आणि हे तळून काढले की लगेच गरम असतानाच पाकात टाकायचे. फक्त पाक कोमट ठेवायचा, गरम असेल तर गुलाबजाम पाकात टाकल्या टाकल्याच विरघळले जातात, चांगले होत नाही. हे बघा, आता आपण बाकीचे पण गुलाबजाम तळून पाकामध्ये टाकून घेऊया या पद्धतीने. आणि आता आपल्याला 3 ते 4 तास फक्त पाकामध्ये असेच ठेवायचे, म्हणजे आजपर्यंत असं पाक गुलाबजाममध्ये जातो आणि छान रसभरीत बनले जातात. 4 तास झालेले आहे, टम्म असे मस्त फुगलेले आहे. एक गुलाबजाम दाखवते तुम्हाला, अगदी आतपर्यंत पाक गेलेला आहे, रसभरीत असा गुलाबजाम आपला खाण्यासाठी तयार आहे. एक कापूनही दाखवते तुम्हाला, नक्की ट्राय करून बघा. आणि पाकालाही तुम्ही बघू शकता केसरमुळे खूप छान असा रंग आलेला आहे. आणि मऊ जाळीदार असा हा गुलाबजाम आपला बनलेला आहे. हे बघा, आणि आतपर्यंत अगदी पाक याचा 4 तासच मी भिजवलेले आहे पाकामध्ये, ज्यादा वेळ नाही. तर हे बघा, मस्त रसभरीत झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.